नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे भारतामध्ये ओव्हरलँड नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून हे सध्या पूर्व भारतामध्ये सक्रिय आहे परंतु याचा महाराष्ट्रातील बऱ्याच भागात परिणाम झाला आहे त्या संदर्भातील माहिती आपण शेतकऱ्यांकडून व्हॉट्सअप ग्रुपवरून घेतो आहोत या उपग्रह छायाचित्रानुसार आपण बघू शकतो कि में चा होता सुन। पास चा है। की महाराष्ट्रामध्ये वादळाचा प्रभाव निर्माण होत असून जवळपास मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव येण्याची शक्यता आहे आपण बघतो की विदर्भासहित मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात याचा थोडाफार प्रभाव पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रापासून दूरवर असलेलं हे वादळी परिस्थिती विदर्भातील अनेक जिल्ह्यात खूप प्रभावी ठरणार आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पूर्वेकडून याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रात या वादळी परिस्थिती मोठा प्रभाव निर्माण झाला आहे ही वादळी परिस्थिती तशी महाराष्ट्रापासून खूप दूर जरी असली तरी याचा घेर मोठा असल्यामुळे याचा प्रभाव पडतो आहे भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात एक जूनपासून दोन ऑगस्टपर्यंत जे पाऊसमान झालेलं आहे त्या संदर्भातील अहवाल या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये स्पष्ट चित्र आहे महारा ही महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झालेला आहे सरासरीच्या दरम्यान अगदी तीन चार जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे परंतु जालना सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती स्पष्ट दिसू लागली आहे तर इतरत्र काही विभागात सरासरीपर्यंत तर काही विभागात सरासरीपेक्षा कमी अशी परिस्थिती आपल्याला स्पष्ट दिसते आहे आपण या आठवड्यात जर बघितलं तर अमरावती परभणी आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झालेला आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातसुद्धा मोठी पावसाची घट नोंदली गेली आहे सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड हिंगोली वर्धा भंडारा नागपूर वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे नाशिक आणि पालघर ठाण्यामध्येही नोंद झालेली आहे परंतु आपण बघितलं तर यामध्ये काही गावं काही तालुके असे आहेत ज्या ठिकाणी पाऊस फार कमी झालेला आहे त्यामुळे एकूणच आपण जर सरासरी विचार केला तर कुठेही सरासरीपेक्षा जास्त पाऊस नाही महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी आपण बघतो की सिंधुदुर्गमध्ये सुद्धा सरासरी पाऊस दाखवण्यात आला आहे म्हणजे एकूणच यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहील हा आपला जो अंदाज होता त्याकडे आता महाराष्ट्र झुकू लागला आहे म्हणजे आपण दुष्काळ जरी नाही म्हणालो तरी देखील पर्जन्य कमी राहील हा अंदाज आता बरोबर येतो आहे एक चक्रीवादळ मध्य भारतावर सरकत आहे छत्तीसगडच्या दरम्यान त्याचं केंद्र आहे त्यामुळे विदर्भात मोठं पावसाळी वातावरण तयार झालं आहे कोकण किनारपट्टीला अतिशय हलक्या सरी आज झालेल्या आहेत मात्र मोठी उघडीप आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात निर्माण होताना दिसते चार तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भात थोडं पावसाळ्या उतरून राहील कोकण किनारपट्टीला थोडं पावसळं उतरून राहील इतरत्र पाऊस उघडणार आहे थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला असेल विदर्भ आणि कोकणामध्ये हलक्या सरी होऊ शकतात परंतु पावसाचा जोर हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला असण्याची शक्यता आहे आपण सहा तारखेलाही बघतो हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी विदर्भ मराठवाड्यात जरी झाल्या तरी एकूणच पावसाचं प्रमाण सहा तारखेला कमी होतं आहे आपण सात तारखेलाही बघतो तर आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज पाहणार आहोत विदर्भामध्ये बहुतांशी जिल्ह्यांमध्ये तीन तारखेला पावसाळी पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे आणि खास करून अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अधिक जोर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या चार तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण कमजोर होणार आहे आणि तसं ते मध्य प्रदेशकडेही सरकणार आहे मात्र या दरम्यान कोकण किनारपट्टीला खास करून दक्षिण कोकणात एक जोरदार सरी होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान आपण बघतो दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे मरा महाराष्ट्रामध्ये देखील पाच तारखेला पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल हलके सरी येऊ शकतात परंतु फारसं पावसाचं वातावरण पाच तारखेला असणार नाही तीच परिस्थिती सहा आणि सात तारखेलाही असणार आहे आपण एकूणच सात तारखेपर्यंतच अंदाज पाहणार आहोत झारखंड मार्गे व छत्तीसगडकडे एक वादळी परिस्थिती सरकते आहे हवामान खात्याने काही ठिकाणी त्याला ओरलँड तर काही ठिकाणी डीप डिप्रेशन म्हटलेलं आहे त्यामुळं ही वादळी परिस्थिती मध्य प्रदेशकडे सरकणार आहे दरम्यान विदर्भामध्ये त्याचा थोडा प्रभाव उद्या जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो थोडंसं ते विदर्भाकडे सरकत आहे बंगालच्या बसागरातून येत असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी थोडी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते परंतु एकूणच चार पाच तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि एकूणच आपण सांगितलेलं आहे की जवळपास दोन आठवडे ऑगस्टचे हे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे या कमी दाबांमुळे थोडं विदर्भाच्या भागात पाऊस झाला किंवा कोकण किनापट्टीला जरी पाऊस झाला तरी इतरत्र पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे या वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रात काय परिणाम होणार तर आपण साधारण तीन तारखेला बारकाने बघितलं तर विदर्भातील बऱ्याच भागात आणि खास करून आपण बघतो की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा पूर्वेकडील भाग आणि गडचिरोलीच्या भागामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे आणि जसं हे थोडं मध्य प्रदेशकडे सरकल्यास थोडंफार पावसाळी वातावरण अमरावती जळगाव अकोला किंवा नंदुरबार धुळ्यामध्येही होऊ शकतं चार पाच तारखेला मात्र फारच मोठा पाऊस त्या ठिकाणी काही होणार नाही पावसाळी वातावरण थोडं जाणवण्याची शक्यता चार पाच तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे एकूणच मुंबई किनारपट्टीलाही चार पाच तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात आपण संपूर्ण ही इमेज एकदा नजरेखालून घातली तर आपल्या लक्षात येत आहे की थोडं हलकंसं ढगाळ वातावरण आहे म्हणजे सात तारखेपर्यंत आपण बारकाईने बहिले तर फार मोठा पाऊस किंवा फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आपल्याला आता दिसत नाही त्यामुळे पाऊस उघडपीकडे जातो है दर्शन आने एक आहे सूर्यदर्शन होणार आहे आपण यापूर्वीही अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दोन आठवडे ऑगस्टचे कमी पावसाचे आहेत त्यामुळे आपल्याला तेवढा संयम धरणं आवश्यक आहे परंतु काही ठिकाणी खरोखरच चिंताजनक परिस्थिती आहे पुन्हा आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा